ओली समाज आणि कोळी महिला हा देशाची शान असून सुद्धा सरकार त्यांच्यावर लक्ष कधी दिलं नाही का? ते जर कोळी समाजाचा घात झाला आणि शेतकरी आणि मत्स्य शेतकऱ्यांचा घात झाला तर देश हा वाचणारा नाही आहे. असं जर उंच जे बसलेले आहे त्यांनी जर माहिती करून घेतली आणि आमचे मार्केट आहे ते वाचले पाहिजे आणि कोळी वाडे हे सगळं आमचं जर वाचवाल तर आम्ही तुमच्यासाठी म्हणजे आम्ही संयम खडे उभे राहू. नाहीतर आमचा तुम्ही घात कराल तर मग देशाचं बरं वाईट काही कसं होईल ते समजणार नाही. हे तुम्ही तुमच्याच पायावर कुऱ्हाड मारता, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि आमचे मार्केट वाचवले पाहिजे आणि आमच्या मार्केटच्या जमिनीच आमच्या मालकी हक्क पाहिजे. आमच्या महिलासुद्धा 100-200 इथे बसलेल्या आहेत, त्यांच्या सुद्धा मागण्या काय ते तुम्ही बघून घ्या. म्हणजे देशाचा विकास जर का होत असेल तर नक्कीच मच्छीमारांचा पण विकास झाला पाहिजे. या भूमिकेतनं आम्ही आज इथे एकत्रित आलेलो आहे. आज आमच्या समस्त मरोळ मार्केटच्या मच्छीमार महिला भगिनी की जे गेल्या 150 वर्षापूर्वीचा जुना मार्केट आहे त्या मार्केटच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरणार आहोत, त्यासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहे. ही आमची सुरुवात आहे आणि याच्या पुढे आझाद मैदान अजून बाकी आहे हे लक्षात ठेवावं. या माझ्या मच्छीमार महिला इथे आहेत, त्यांचे काही प्रश्न आहेत ते देखील तुम्ही ऐकून घ्यावे. मुंबई आमची कोळ्यांची, मार्केट आमच्या कोळ्यांचे महिलांचे, नाही कोणाच्या बापाचे. मुंबई कोळ्यांची, आमचं मार्केट आमच्या झाल्यालाच पाहिजे. अमूल मार्केट आमचं नावावर झालंच पाहिजे. आम्हालाच राहिलं पाहिजे. आमची जीवावर आम्ही जाणार तेव्हा खाणार. आमची चूल आम्ही पेटवणार. इकडेना 5 रुपये भेटले आम्ही काय चूल पेटवणार आम्ही घरी. तर या महिलांकडे गरीबाकडे थोडं लक्ष द्या. आम्ही जे पूर्वीपासून इथे रहिवासी आहोत ना, आमचा हक्क काय आम्हाला भेटत? आमचा बाजार तर आम्हाला भेटलाच पाहिजे. हीच आमची सरकारकडे मागणी आहे. आमचाच बाजार नाही ते मुंबईचे जेवढे पण बाजार सरकारने या महिलांकडे लक्ष द्यावे हीच विनंती. धन्यवाद. बघितलं का मुंबईतील मच्छी मार्केटच्या महिलांचा आक्रोश? हा आक्रोश आवाज जर का जनतेने ऐकला आणि सरकारने ऐकला तर ठीक आहे, नाही तर यापुढे आम्हाला मंत्रालयाच्या पायऱ्या झिजराव्या लागल्या. किंवा मंत्रालयाच्या बाहेर जर का मार्केट टाकून बसायची आम्हाला इच्छा झाली तर आमचे मार्केट जर का मुंबईतनं हलवलं गेले त्याच्यापुढे आमच्या मच्छीमार महिला भगिनी हे मंत्रालयाच्या बाहेर मच्छी विकतील हे आम्ही आज जाहीरपणे सांगतो. आता यापुढे अन्याय आम्ही सहन करणार नाही. कोणत्याच मार्केटच्या महिला आम्ही या महिला आणि रस्त्यावर उतरू आम्ही, मंत्रालयाच्या बाहेर आम्ही काती कोयता घेऊन मच्छी विकायला बसू हे आम्ही जाहीरपणे आम्हाला आता भीक नको आहे तुमच्या. आता आम्ही हक्कच घालवणार. विजय कोळी महिलांचा, विजय मुंबई आमची, कोळ्यांची, नाही कोणाच्या बापाची. मुंबई.